नमस्कार मित्रांनो, पुण्याचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत श्रेया आर्ट्स, जे की घनसंकुल करी रोड स्टेशनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे, परेल करी रोड मुंबई. आणि इथे येण्याचं कारण असं ना, इथं बघा यांचा खूप सुंदर असा गणपती बाप्पाचा डिस्प्ले आहे. आणि यांची स्पेशालिटी आहे म्हणजे ड्रेपरी, आणि खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. तर बघा, खूप सुंदर मूर्त्या आहेत. चला आतमध्ये जाऊया, माहिती घेऊया की यांच्याकडे किती मूर्त्या असतात. प्लस ड्रेपरी वर्क बघा, खूप सुंदर असं ड्रेपरी वर्क, कलर कॉम्बिनेशन. आणि आपल्यासोबत योगेश सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला. आपलं श्रेय आर्ट्स, श्रेय आर्ट ऍड्रेस करी रोड स्टेशनच्या ऑपोजिट घनसंकुल मध्ये. यस. इथे किती वर्षापासून आपला हा कारखाना? म्हणजे इथं आम्हाला एक वर्ष झाली, पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष टोटल आम्हाला तीन वर्ष झाली. तीन वर्ष झाली, क्या बात आहे. म्हणजे तीन वर्षापासून. आणि आपला कारखाना तीन वर्षापासून आधीपासून आहे? म्हणजे आपला कारखाना तीन वर्षापासून. ओके. कुठे असतो आपला? म्हणजे कारखाना आमचा पेनला असतो. ओके. एक मानकुरला पण आहे. ओके. दोन ठिकाणी आहे. आणि इकडे आपला यावर्षी डिस्प्ले. क्या बात आहे. पण ह्या वर्षी डिस्प्ले असून पण बघू शकता, खूप सुंदर मूर्त्या आहेत. आणि मला वाटतं म्हणजे बेस्ट, कारण बघा सगळ्या मूर्त्यांना जे ड्रेपरी केली आहे, ही बघा, ही मूर्ती आपल्या बऱ्याचशा युट्यूब फॅमिलीच्या लोकांनी बघितली पुण्यात कृष्ण अवतार, पण त्यात एवढी सुंदर ड्रेपरी कोणी नाही पाहिली. खूप सुंदर ड्रेपरी आहे. आता हे ड्रेपरी वर्क सगळं आपला स्वतः करता इकडे? हो. ओके. आणि म्हणजे गणपती बाप्पा विथ ड्रेपरीज येतात का असे नॉर्मल असतात, आणि त्यानंतर आपण बाय चॉईस ड्रेपरी करून घेऊ शकतो? दोन्ही पण चॉईस आहे. दोन्ही पण चॉईस आहे. ओके. म्हणजे नॉर्मल गणपती बाप्पाची मूर्ती अशी हवी असेल, जसं हा दगडूशेठ आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाची मूर्ती, तर ती नॉर्मल हवी असेल, नॉर्मलही भेटेल. नॉर्मलही भेटेल. आणि वर्क पाहिजे असेल, वर्क करून पण भेटेल. ओके. वर्क करूनही भेटेल. हो. ते आपल्या चॉईसनुसार आहे. हो. तर आपल्याकडे साधारणतः किती मूर्त्या असतात गणपती बाप्पाच्या? आमचे तीनशे. तीनशे मूर्त्या आमच्या. ओके. समजा मला साधारणतः ह्या मूर्तीमध्ये सेम मूर्ती पण मला धोतर वेगळं वगैरे हवे असेल तर भेटून जाईल? हो, भेटून जाईल. म्हणजे ह्या तीनशे, हा फक्त डिस्प्ले आहे तीनशे मूर्त्यांचा. याच्या व्यतिरिक्त म्हणजे यातली कुठलीही मूर्ती आवडली तर त्यात कलर ऑप्शन चॉईस सगळं भेटून जाईल. क्या बात आहे, मस्त. तर बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ह्याला वरती असं पगडी लावली आहे, म्हणजे ब्रोश पण जो बनवला तो ह्याचा बनवला, मोर पंखाचा. कलर थीम मॅच करणार. क्या बात आहे. स्पेशली म्हणजे कारण की बघा, मी सारखं ते बोलतो डिस्प्ले आणि हे, त्याचं कारण असं ना, कारण की हे बघा कॉम्बिनेशन आता डायमंड वर्क केलंय. ओके. डायमंड वर्क. हा, डायमंड वर्क केलेलं आहे. ओके. डायमंड वर्क विथ ड्रेपरी, जसं आपण बघू शकता. आणि म्हणजे डायमंड वर्कला जर लाईट वगैरे लावली तर मग तो चमकणार ना. आणि याला वेल्वेटची शॉल दिली, खूप मोठी शॉल. म्हणजे ही मूर्ती किती फुटामध्ये? तीन फुटाची मूर्ती आपल्याकडे. म्हणजे घरगुती प्लस मंडळ, मंडळ दोन्हीसाठी ऑप्शन्स आहेत. तर आता ही बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि खरं तर म्हणायला गेलं तर ह्याचं जो ड्रेपरी केलेली आहे अप्रतिम. आणि ह्या मूर्तीला जर महाराजांच्या टाईपमध्ये जर आपल्याला कारण भेटायची असेल तरी भेटेल छत्रपती शिवाजी महाराज शाळेमध्ये, कारण त्याचं आसन तसं दिलेलं आहे ना. हो. मस्त वाटते. मित्रांनो बघू शकता, यावर्षी हा एक पॅटर्न आलेला आहे गणपती बाप्पामध्ये, ज्याचं नाव आहे वल्लभ पॅटर्न. ना, वल्लभ पॅटर्न. आणि त्याच्यात गजमुख. ही युनिक पॅटर्नमध्ये, ही बघा, ही खूप सुंदर मूर्ती आहे. ड्रेपरी केलेली आहे खूप सुंदर अशी. आणि इकडे पण बघा, बाल गणेशमध्ये सिंहासनावर बसलेला दगडूशेठमध्ये आहे. आता ही म्युझिकल गणेश आहे, कुठली वाली? ती वाली. खूप सुंदर मूर्ती आहे. म्हणजे अशा युनिक मूर्ती आपल्याकडे बऱ्याच आहेत ना. आणि ह्याला ही अप्रतिम, मस्त संपूर्ण ड्रेपरी. म्हणजे आता त्याला सिंहासनालाही आपण हे दिलेलं आहे, फर दिलेलं आहे. बरोबर, मस्त. आता ही एक मूर्ती बघा ह्याला. म्हणजे आपली स्पेशालिटी आपण ड्रेपरीमध्ये ठेवलेली आहे, प्लस मूर्तीचं आकर्षकपणा. म्हणजे नॉर्मल मी तो म्हणतो एक श्रेयाची थोड्या दिवसात नसतात लिहून देतो मी तुम्हाला अशी इमेज येईल ना. म्हणजे ड्रेपरी घ्यायची वेळा असेल तर श्रेयासला व्हिजिट करा. बरोबर. खूप सुंदर मूर्ती आहे. तसं आता इकडे बघा, ही वाली एक मूर्ती बघा, कारण कलर कॉम्बिनेशन सिलेक्ट करणंही खूप महत्त्वाचं आहे. आता युनिक पॅटर्नमध्ये पण आहेत आपल्याकडे अशा युनिक असतात, म्हणजे काय नाही डिफरंट मूर्त्या वगैरे. जसं आता ही बघा, चंद्रयान गेलंय आपलं, चंद्रावर पोहोचलं, तर कोणाला थीम करायची असेल तर ही मूर्ती सिलेक्ट करू शकतात ते, चंद्रयान थीम. अच्छा, त्या छोट्याही आहेत आपल्याकडे वरती बघा, छोट्या मूर्त्याही आहेत. त्या अवेलेबल का बुक झाल्या? बुक झाल्यात. हो. यावर्षी साधारणतः किती मूर्त्या बुक? सगळ्या बुक आहेत ऑलमोस्ट, काय 70% बुक झाल्यात. 70% बुक झाल्यात. ओके. पण त्यात जर ऑप्शन हवा असेल मिळून भेटेल, तर थोडा अवघड आहे. आता अवघड आहे कारण का आता बुकिंग बंद करायचं चालू आहे. ओके. बंद करायचं चालू, कारण ड्रेपरीला वेळ लागतो ना. तर बघू शकता इकडे ड्रेपरी यांचं इथे चालू आहे. आपण जे ड्रेपरी एक्सपर्ट आहेत ताई आहे, त्यांनाही विचारूया प्रश्न, कारण की ड्रेपरी एवढी सुंदर केली त्यांचे, कारण खूप मस्त काम केलं. जसं आता ही पगडी बघा, म्हणजे पगडी वेगळ्या टाईपमध्ये भेटेल, म्हणजे महाराजांच्या टाईपमध्ये आहे ना. मल्लार पॅटर्न. ओके. मल्लार पॅटर्न हे आपण बघू शकता ह्या ड्रेपरीमध्ये. यांच्याकडे विविध आहे, जसं आता इंडिया थीमचा आहे हा कृष्ण अवतार, याच्यावर ही मूर्ती बघा खूप सुंदर आहे. इकडे मला वाटतं मुंबईमध्ये मद्रास सेल असं काहीतरी बोलतात.
तर श्रेया आर्ट्समध्ये ना तुम्हाला गीताताई भेटतील, कारण की ह्या संपूर्ण कलाकोसरमध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे. तर ताई आपलं हे तर ड्रेपरी करतात, तर साधारणतः आता समजा मला गणपती बाप्पाची ही मूर्ती आवडली आणि मी तुमच्याकडे किती आधी सांगायला पाहिजे की ड्रेपरी करून भेटेल त्यात मला? कारण आज सांगितलं ना तर आम्ही लगेच लगेच कुणाला पाहिजे असेल ना तर लगेच एका दोन तासामध्ये करून आम्ही दरवर्षी साधारण किती मूर्त्या करतात तुम्ही अशा ड्रेपरी? असं बोलायला गेलं तर मी 300-400 करते. 300-400 मूर्त्या दरवर्षी? दरवर्षी. क्या बात आहे. आणि जसं पाहिजे तसं भेटेल? हो हो. कारण बघू शकता यांच्याकडे ना ऑप्शन मध्ये म्हणजे तुम्ही कलर सांगा भेटेल, ते 3-4 ऑप्शन भेटतील. हो. आणि सर्वात अवघड पार्ट काय असतं म्हणजे ड्रेपरी? मला तर खूप उत्सुकता आहे ऍक्च्युली. कारण असं जसं की धोतर वगैरे जे त्याच्यात तुम्ही असे बनवता म्हणजे एकदम असं ओरिजिनल जे आपण घालतो ना तेवढेही सुंदर आहेत, तेवढं आपण बाप्पासाठी तुम्ही बनवून देता, तर सगळ्यात अवघड पार्ट काय असतं म्हणजे ड्रेपरी करताना? आम्हाला तर कसं, मला आता किती भरपूर वर्ष झाले तर का आमचा हात बसलेला आहे. बरोबर. तर कुठली पण मूर्ती दिली तर आम्हाला काय हे नाही वाटत, करायचं तयार करतो आम्ही. तयार करतो. हा, बाप्पाला जसं पाहिजे तसं तयार करून देतो आम्ही. ओके. पण त्यातही जर असं म्हणजे नाही का अरे यार आता हे बनवायला खूप वेळ लागणार आहे म्हणजे? हा, हे बैठक आहे, बैठक मधला पाय जोडलेला असतो ना त्याला बनवायला थोडासा हे होतो, वेळ लागतो. हा, वेळ लागतो. राईट. म्हणजे ते पूर्ण जोडून बिडून करायला लागतो. बरोबर. त्याला भरपूर टाइम लागतो. बरोबर. आणि आपल्याकडे डायमंड वर्कही होतो? हो, डायमंड पण मी करते. पण आता म्हणजे मी डायमंड करत होती, दुसरीकडे करत होती. राईट. इथं पण कधी भेटला तर डायमंडचं मी करते. ओके. मित्रांनो, एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत ना, यांच्यात खूप मोठं योगदान देतात आई. आणि बरं वाटलं तुम्हाला भेटून, कारण की अशा सुंदर मूर्त्या आहेत. कारण की मित्रांनो, मी तुम्हाला मगासपासून बोलतोय, कारण की अशी ड्रेपरी बघायला भेटतं ना तर त्याचं आर्टिस्ट जे असतात त्यांची खरी मेहनत असते त्यामागे. खूप बरं वाटलं, धन्यवाद. तर बघू शकता खूप सुंदर बाहेरी काय मूर्ती आहेत ना आपल्याला? ही बघा, छोटी केली आहे. ओके. अरे वा, बेस्ट. मातीची आहे. पी मातीची? इको फ्रेंडली. आपल्याकडे इको फ्रेंडली आणि पीओपी दोन्ही आहेत. दोन्ही आहेत. ही मूर्ती आपल्याला थोडं फक्त काढून दाखवता येईल, कारण खूप सुंदर बनवलेली आहे ती मूर्ती. आणि बुक आहे ना? पण ऑप्शन आहे अवेलेबल? बुक आहे ती. बुक आहे ना? नाही ना, ऑप्शन नाही ठेवलं त्याला आता. ओके. नाही, राहून द्या तसं. माहिती खाली केक आहे. खाली केलंय. बरोबर बरोबर. तर बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे, ड्रेपरी अप्रतिम. तर आपल्याकडे म्हणजे इको फ्रेंडली प्लस पीओपी दोन्ही भेटणार? दोन्ही भेटणार. ओके. जसं तुम्ही बघू शकता पण बाहेरचा एक डिस्प्ले बघायचं होता, पण त्यामध्ये ही बघा, ही मूर्ती एक खूप सुंदर आहे वरची. आपला स्टॉल दरवर्षी किती दिवस आधी लागतो साधारणतः? म्हणजे 2 महिने अगोदर. 2 महिने अगोदर दरवर्षी. आणि आता समजा जर कोणाला तुम्हाला ज्या मूर्त्या आवडल्या, त्या वर्षी बऱ्याचशा मूर्त्या ऑप्शन कमी राहिलेत, पण जर पुढच्या वर्षी हा कोणी व्हिडिओ बघत असेल, यावर्षी बघितला पुढच्या वर्षीसाठी सेव्ह करून ठेवला आणि स्क्रीनशॉट काढून पाठवलं, समजा ही मूर्ती आवडली किंवा वरची जी मोरावरचा बाल गणेश आहे ती आवडली, तर स्क्रीनशॉट काढून पाठवलं तर बुकिंग होऊन जाईल? नक्की भेटणार. मग पुढच्या वर्षीसाठी ऍडव्हान्स बुकिंग आपल्या कधीपासून सुरुवात होतो म्हणजे साधारणतः? 4 महिने अगोदर. 4 महिने अगोदर. 4 महिने अगोदर तुम्ही म्हणजे हा व्हिडिओ जर बघत असाल आता आणि जर सेव्ह करून ठेवला तर पुढच्या वर्षी तुम्हाला ऑप्शन भेटून जातील. आपलं काय इंस्टाग्राम पेज वगैरे आहे? हो आहे, श्रेया 855. त्यांचं इंस्टाग्राम हँडल तुम्हाला खाली दिसतं, त्याच्यावर तुम्ही जाऊन यांना फॉलो करू शकता. म्हणजे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. प्लस आपल्या स्टार्टिंग रेंज काय असते, मॅक्स टू मॅक्स कितीपर्यंत बाप्पाच्या मूर्त्या जातात? म्हणजे आम्हाला 1.5 फुटाची जाईल 6000 वरती. ओके. आणि 2 फुटाच्या जाणार ती 7.5-8 वरती. 7.5-8 वरती. ओके. म्हणजे मॅक्झिमम ती 14-15 डिपेंड करते. डिफेंड म्हणजे ड्रेपरी का विदाउट ड्रेपरी? डेफरी साईज नॉर्मल असेल तर त्याची रेंज थोडी कमी असते. कमी असणार. राईट. तर हे आहे. तर आम्हाला बाहेरचा डिस्प्ले दाखवत होता, बाहेरही बघू शकता. बाहेर खूप सुंदर अशा मूर्त्या लावलेल्या आहेत. जसं आता इकडे बघा, बघू शकता विठ्ठल अवतार, विठ्ठल टिळक बोलतो ना त्याला, विठ्ठल टिळक. त्याला ड्रेपरी म्हणजे ती थोडीशी अशी आपण ह्याच्या टाईपमध्ये गेली का, कृष्ण अवतारासारखी? हो. हे बरोबर. ही एक सावकार पॅटर्न आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज ना? पेशवाई पॅटर्नमध्ये आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे त्याला जॅकेट वगैरे संपूर्ण बेस्ट वेल्वेट आहे. वेल्वेट आहे ना? वेल्वेट. आता ही एक बघा, कृष्णा. खूप सुंदर मूर्ती. म्हणजे अशा मूर्तींसाठी मुंबई खूप फेमस आहे. बेस्ट युनिक पॅटर्न, कारण की विविध असते ना, त्यात मस्त वाटतं. घरात लावले की म्हणजे अशी मूर्ती की घरी ठेवली ही मूर्ती तर कमीत कमी 50-100 लोक असेच येतील बघायला दर्शनासाठी. बेस्ट. ही एक मूर्ती खूप सुंदर आहे. तर दादा आपलं टायमिंग काय असेल? सकाळी 9 ते रात्री 12:30. ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे करतो? नाही, डिलिव्हरी बंद. पॅकिंग बॉक्स पॅकिंग करून देतो. डिलिव्हरी बंद केली. डिलिव्हरी बंद आहे ना? तर खूप सुंदर माहिती मिळाली आहे. तर योगेश दादा आहेतच आपल्या मदतीला, तर इथे आलात श्रेया आर्ट्स. ॲड्रेस काय असेल? करी रोड, गणसंकुल. गणसंकुल. तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, श्रेया आर्ट्सला व्हिजिट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर पुणे गणेश उत्सवला सबस्क्राईब करा. जय धन्यवाद. जय गणेश.